नमस्कार, घरच्या आठवणमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत, आज आपण आमरस कसा करायचा हे बघूया. आज मी एकदम जुन्या पद्धतीनं, पारंपरिक पद्धतीनं आमरस कसं बनवायचं हे सांगणार आहे. हे तर मी आंबे घेतलेत, हे मी स्वच्छ धुवून घेतलेत. आता हे जे पाठीमागचं टोक आहे ते आपण काढून घेऊयात. बघा, अशा पद्धतीनं हे टोक काढून घ्यायचं. त्याच्यामुळं काय होतं, आंब्याचा जो चीक असतो तो निघून जातो. हे बघा, आता हे स्वच्छ पुसून घेऊयात. हा आंबा आपण चिरून घेऊयात. हा बघा, ह्याचा आपण गर काढून घेऊयात. अशा पद्धतीनं सगळ्या आंब्यांचा आपण पल काढून घेऊयात. हा बघा, हा पल काढून झाला आहे माझा. आता आपण ह्याला, माझ्याकडे रवी आहे, ह्या रवीनं मी ह्याला स्मॅश करून घेणार आहे. अगदी पारंपरिक पद्धतीनं काढणार आहे, त्यामुळे मी मिक्सरचा वापर केलेला नाही, हा रवीचा वापर केला आहे. हा बघा, हा पल मी चांगला मिक्स करून घेते. मिक्सरवरती आपण हा बारीक करायचा नाही आहे. हा चांगला मिक्स करून झाला की आपण ह्यामध्ये थोडीशी वेलची ॲड करणार आहोत. थोडीशी वेलची टाकते मी ह्यामध्ये. ते बघा, त्यामुळं काय येतो, फ्लेवर छान येतो. आता इथं मी गूळ घेते. हा बघा, मी इथं मी हा गूळ घेतला आहे, एक छोटी वाटी हा गूळ घेतला आहे मी दोन कैऱ्यांसाठी. काय आहे, माझ्याकडं कमी हवा आहे मला आमरस, त्यामुळे मी कमी क्वांटिटीत केलं आहे. आता हे बघा, हा आपण गोडनुसार घालू शकतो. तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर जास्त टाका, पण जुन्या पारंपरिक पद्धतीनं करायचं आहे त्यामुळे मी गूळ वापरते, साखरच वापरत नाही. गुळाचा आमरस हा खूप छान लागतो. आता हा गूळ आपण ह्यामध्ये चांगला मिक्स करून घेऊयात. मिक्सरपेक्षा ह्या आमरसाला खूप, हा बघा, असं मिक्स करून घ्यायचा आपण चांगला हा फेटून. बघा, छान दिसतोय, कलरही छान आलाय. अगदी जुन्या पारंपरिक पद्धतीने आपली आजी बनवायची त्या पद्धतीनं हा आमरस झाला आहे. तुम्हाला साखर हवी असेल तरी तुम्ही साखर घालू शकता, पण हा मला आजीसारखा करायचा आहे त्यामुळं मी गूळ घातला आहे ह्यामध्ये. बघा, मस्त झालाय, छान दिसतोय. आता मी एका वाटीमध्ये ह्याला काढून घेते. हा बघा, हा आपला आमरस तयार झालेला आहे, छान दिसतोय. बघा, अगदी पारंपरिक पद्धतीनं केलं आहे. असा आमरस तुम्ही करून बघा, मिक्सरच्या जारमध्ये फिरवलेला आमरस आणि रवीनं फिरवलेला आमरस ह्यामध्ये खूप छान टेस्ट लागते. तुम्ही बघू शकता करून, तुम्हाला हा नक्की आवडेल. ही जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आमरस करा आणि खा, कारण परत हे आंबे आपल्याला भेटत नाहीत. त्यामुळं उन्हाळ्याचा सीझन आहे, तोपर्यंत आपण वेगवेगळ्या पद्धतीनं आमरस करूयात आणि खाऊयात. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला, तोपर्यंत नमस्कार.